नमस्कार विशीतल, नवरात्र स्पेशल एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज बनवणार आहोत आपण उपवासाचा डोसा. चला तर बनवूया उपवासाचा डोसा. या त्याआधी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा. चला तर बनवूया उपवासाचा डोसा. उपवासाच्या डोशासाठी एक वाटी भगर स्वच्छ धूळ मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. त्यात आता 2 चमचे शेंगदाणे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा कोथिंबीर व 1 उकडलेला बटाटा. यातच तुम्ही 2 चमचे साबुदाणा भाजून वाटून घ्या. झाले आपले मिश्रण तयार. आता यात मी वरून 2 चमचे साबुदाणा पीठ घालते आहे. तुमच्याकडे नसेल तर आधीच भाजून मिक्सरमध्ये वाटून घ्या. यात थोडे मीठ चवीप्रमाणे. सर्व मिश्रण नीट एकत्र करून पाहिजे तर अर्धा तास भिजू द्या. व याचे तव्यावर छान डोसे करून घ्या. बटाटा टाकल्यामुळे चव खूप सुंदर लागते. डोसा कुरकुरीत होतो. नक्की करून बघा. झाला आपला डोसा तयार. तर कसा वाटला उपवासाचा कुरकुरीत डोसा? नक्की करून बघा व कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व उद्याचा एपिसोडही बघायला विसरू नका.